आणि खेळ जमलेल्या सर्व रवी सरांच्या समोर. मित्रांनो, काल जेव्हा बातमी आली तेव्हा खरं तर डोळ्यांना पाणी आलं, पण ज्याने आपल्या डोळ्यात पाणी आणलंय त्याच्या आयुष्यभर डोळ्यात पाणी आणायचं ते येतच आपण पाहुणा ही तुमची म्हणणी घ्यायचे आज. कारण आम्हाला आता येताना बऱ्याच गोष्टींचा फोन आले, मला कालपासून फोन आहे, बार्शीतल्या सर्व डॉक्टर संघटना, व्यापारी संघटना सर्वांनी ठरवलं काम करायचं सरांचं. अजूनही आपल्याला अपेक्षा आहे सरांना तिकीट मिळेल आणि सर्वजणच कामाला लागतील. आता काही गोष्टी अशा आहेत की बोलू नये, इथं ज्यांनी तिकीट कापलंय त्याचा बार्शीच्या विधानसभेवर डोळा आहे असं आम्हाला आता येताना समजलंय. म्हणजे ही जर गोष्ट आता लोकांना कळाली बार्शीतल्या तर ते काय करतील ते त्याला माहीत नाही, पण ह्या गोष्टी त्यांनी राजकारणात येऊन असं मागून येऊन प्रत्येकाच्या पाठीत जर खांद्यावर बसत निघाला तुला काय करायचं ते समोरून वार करती येऊन तुझं आम्ही बघून घेऊ, रवी सर आम्ही सगळे ह्या एक समर्थक बघून घेऊ, पण असे जर गोष्टी करायला लागलं तर मग मात्र त्याचं काही खरं नाही. बार्शीतली जनता सरांच्या पाठीमागं आहे, बार्शीला सर्वात जास्त निधी दिला आहे आणि लोक काय काय बोलतात निधी कुठं दिलाय बाबा शेजारच्या गावात दिलाय. अरे बाबा शेजारच्या गावात दिलाय म्हणजे काय पाकिस्तानला दिलाय का, गावाला दिलाय ना कुठल्या तरी, काय तुमच्या पोटात दुखायचं कारण आहे. हे मतदारसंघ आहे जो निधी वाटप आहे तो काय आता काय म्हणजे प्रत्येक गावामध्ये निधी हा जाऊ शकत नाही त्याचाही आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि निधी वाटप व्यवस्थित सरांनी सगळ्यात जास्त निधी 1,16,00,000 रुपये तर फक्त जलसंधारणला बार्शीच्या नाल खोलीकरण रुंदीकरणला दिलाय आणि 3,50,00,000 रुपये सगळं मिळून निधी जवळजवळ सरांनी बार्शी तालुक्याला दिला. का तर सर म्हणले मला पहिला लीड फक्त बार्शीला दिलेला आहे सगळ्यात जास्त, अजूनही सरांना त्या लीडपेक्षा 1,000 लीड बार्शी तालुका द्यायला तयार आहे एवढं फक्त लक्षात घ्या. आणि उद्धव साहेबांना अजूनही नम्रतेची विनंती आहे, तुमचे डोळे 100% उघडणार आहेत आज संध्याकाळपर्यंत आणि तुम्ही सरांना तिकीट द्या काय सुद्धा अडचण नाही. आणि जर नाही तिकीट दिलं तर तुमचा एक खासदार 100% गेलाय, पण ते परत बोलून उपयोग नाही. आत्ताच वेळ नाही गेले नाही अजून पण आणि सर्वांनी मिळून मागणी आपण करतोय साहेबांपर्यंत जाईल उद्धव साहेबांपर्यंत. आज खरं तर बाळासाहेबांची आठवण प्रत्येकाला येते की बाबा बाळासाहेब असते तर माझ्या रवीला परत बोलवा आणि आजच्या तिकीट ही घोषणा बाळासाहेबांनी 100% केली आहे. होईल आपण सगळ्यांनी आशा सोडू नये, प्रत्येकाने आपल्या आपल्या भावना इथं बऱ्याच उद्रेक व्हायला लागलाय भावनांचा, ह्या सगळ्यांचा विचार करून उद्धव साहेबांनी निर्णय बदलावा एवढीच आमची बार्शीकरांची विनंती आहे. धन्यवाद. यानंतर